औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या पर्वात दर्जेदार तंत्र शिक्षणासाठी कटिबद्ध शासकीय तंत्रनिकेतन मिरज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला आपला करिअर सांगाते. 10वी किंवा 12वी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यापुढे आणि पालकांपुढे उभा असतो एक यक्षप्रश्न, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं. करिअरसाठी उत्तम क्षेत्र तंत्रज्ञान क्षेत्र. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक फायदे आहेत. औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्यावर आज जग उभं असताना देशाला फार मोठ्या संख्येने कुशल तंत्रज्ञांची गरज आहे. त्यामुळे करिअरच्या इतर क्षेत्रांच्या तुलनेत तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी आणि मिळकतही जास्त आहे. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी विविधता आहे. पायाभूत पारंपरिक विद्याशाखांबरोबरच आधुनिक स्पेशलाइज्ड विद्याशाखाही मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत आवडीला आणि निवडीला भरपूर वाव आहे. उत्तम नोकरीच्या संधींबरोबरच स्वतः उद्योजक बनण्याची उत्तम संधीही तंत्रज्ञान क्षेत्रात आहे. कुशल आणि कर्तबगार तंत्रज्ञ हे औद्योगिक विकासाचे आधारस्तंभ आहेत. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात डिप्लोमा की डिग्री. डिप्लोमा करण्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत. 11वी 12वी तसंच CET JEE हे काहीच करावं लागत नाही. त्यामुळे मोठा खर्च, श्रम आणि अनिश्चिततेमुळे येणारा ताणतणाव वाचतो. लवकरात लवकर करिअर सुरू करता येतं. 10वीनंतर 3 वर्षात नोकरी व्यवसाय सुरू करता येतो. 10वीत उत्तम गुण मिळाले तरी ती गुणवत्ता 12वी CET JEE इथपर्यंत टिकतेच असं नाही, किंवा त्यासाठी खूप परिश्रम करत राहावं लागतं. त्यापेक्षा 10वीतल्याच उत्तम गुणांचा फायदा घेऊन आधीच डिप्लोमाकडे जावं आणि निश्चिंत व्हावं. डिप्लोमानंतरही डिग्री म्हणजे BE BTEC किंवा ME MTEC असं पुढचं शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत. अगदी नोकरी करत करत BE करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे डिग्रीकडे जाण्यापेक्षा डिप्लोमा करणं हे अधिक फायद्याचं आहे. कुशल आणि कर्तबगार तंत्रज्ञ घडवण्यात शासकीय तंत्रनिकेतन मिरज सातत्याने कार्यरत आहे. 1990 साली स्थापन झालेल्या शासकीय तंत्रनिकेतन मिरज या संस्थेत 5 विद्याशाखांमध्ये पदविका प्रशिक्षण दिलं जातं. 10वीनंतर 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा 12वीनंतर 2 वर्षाचा डिप्लोमा आपण करू शकतो. संस्थेमध्ये 5 विद्याशाखांसाठी पदविका अभ्यासक्रम आहेत. पैकी 3 विद्याशाखा या पारंपरिक आहेत तर 2 विद्याशाखा या आधुनिक आहेत. 3 वर्षाच्या पदविकेसाठी 10वीनंतर प्रवेश आहे तर 12वीनंतर प्रवेश घेतल्यास द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळतो आणि 2 वर्षात पदविका पूर्ण होऊ शकते. स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 120 प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी 60 जागा मुलींसाठी राखीव आहेत. यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विद्याशाखेमध्येही 120 जागा आहेत, पैकी 60 जागा मुलींसाठी राखीव आहेत. संगणक अभियांत्रिकी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विद्याशाखेसाठी 60 जागा आहेत. प्लास्टिक्स अभियांत्रिकी प्लास्टिक्स इंजिनिअरिंग या विद्याशाखेसाठी 40 जागा उपलब्ध आहेत आणि मेडिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी 30 जागा उपलब्ध आहेत. 12वीनंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
स्थापत्य अभियांत्रिकी 12, यंत्र अभियांत्रिकी 12, संगणक अभियांत्रिकी 6, प्लास्टिक अभियांत्रिकी 4 आणि वैद्यकीय अणुविद्युत 3 अशा जागा उपलब्ध आहेत. याशिवाय प्रथम वर्षामधल्या रिक्त जागा यासुद्धा 12वीनंतर थेट द्वितीय प्रवेशासाठी उपलब्ध होतात. प्रवेश प्रक्रिया. संपूर्ण राज्यात सर्व तंत्रनिकेतनांसाठी शासकीय स्तरावर एकत्रित अशी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. 10वीच्या किंवा 12वीच्या निकालानंतर वृत्तपत्रामधून जाहिरात येते आणि ही प्रक्रिया सुरू होते. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण शासकीय तंत्रनिकेतन मिरजशी संपर्क साधू शकता. अत्यल्प शुल्कात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन मिरज या संस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. शासकीय तंत्रनिकेतन मिरज ही संस्था शासकीय असल्यामुळे अत्यल्प शुल्क आणि दर्जेदार प्रशिक्षणासाठी खास योजना असा दुहेरी लाभ या संस्थेतून मिळू शकतो. खुल्या प्रवर्गातल्या म्हणजे ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शुल्क फक्त 7,750 रुपये एवढं आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शुल्क फक्त 1,750 एवढं आहे. तर 8 लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी खुल्या SEBC वर्गात फक्त 4,750 एवढं वार्षिक शुल्क आहे. याशिवाय विविध शासकीय शिष्यवृत्त्याही उपलब्ध आहेत. अशा प्रकारे अत्यल्प शुल्कामध्ये या संस्थेतून आपल्याला शिक्षण मिळू शकतं. शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता उत्कृष्ट ठेवण्यासाठी शासकीय धोरण आणि पद्धतींचा सातत्याने अवलंब केला जातो. संस्थेचे सर्व अध्यापक उच्च शिक्षित आणि औद्योगिक अनुभव असलेले आहेत. अध्यापकांची नेमणूक शासकीय स्तरावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत केली जाते. आधुनिक अध्यापन कौशल्यांसाठी अध्यापकांना सातत्याने विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योगधंद्यांशी विविध स्तरावरून संस्थेचा प्रभावी समन्वय आणि शैक्षणिक देवाणघेवाण सुरू असते. पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरी किंवा उद्योजकता या दोन्हीसाठी मदत करण्यासाठी स्वतंत्र कक्ष संस्थेत आहे. त्यातून विविध अग्रेसर कंपन्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतात आणि नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. विविध शासकीय योजनांमार्फत संस्थेत आधुनिक यंत्रसामग्री आणि सुसज्ज प्रयोगशाळांची सातत्याने भर घातली जाते. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता यांचं शासकीय स्तरावरून सातत्याने मूल्यमापन केलं जातं. अशा प्रकारे एका बाजूला अत्यल्प शुल्क तर दुसऱ्या बाजूला उत्कृष्ट दर्जा असा दुहेरी लाभ शासकीय तंत्रनिकेतन मिरज या संस्थेतून आपल्याला मिळू शकतो. या ठळक वैशिष्ट्यांबरोबरच काही विशेष सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. विस्तीर्ण आणि प्रसन्न रम्य परिसरात संस्थेची प्रशस्त इमारत आहे. शिवाय MIDC परिसरात असल्यामुळे आपोआपच संस्थेला औद्योगिक साहचर्य सुद्धा लाभलेलं आहे. संस्थेत आधुनिकतेने सुसज्ज असं ग्रंथालय आहे आणि विविध शासकीय योजनांमधून विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा अधिकाधिक लाभ दिला जातो. प्रत्येक विद्याशाखेत अद्ययावत प्रयोगशाळा आहेत आणि त्यात आधुनिक यंत्रसामग्री उपकरणं विद्यार्थ्यांना हाताळता येतात.
अत्यल्प शुल्कात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. सध्या मुलांसाठी 120 तर मुलींसाठी 55 अशी वसतिगृह प्रवेश क्षमता आहे आणि लवकरच त्यात वाढही होणार आहे. गावातून संस्थेत येण्यासाठी संस्थेच्या वेळापत्रकाप्रमाणे रोजची बस सेवा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला विधायक वळण देत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी संस्थेत स्वतंत्र क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम विभाग कार्यरत आहे. संस्थेचं बास्केटबॉल, कबड्डी अशा खेळांसाठी विस्तीर्ण क्रीडांगणही आहे. अशा प्रकारे विविध वैशिष्ट्य आणि ठळक सुविधांच्या सहाय्याने शासकीय तंत्रनिकेतन मिरज ही संस्था तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात दर्जा राखण्याचा आपला वसा प्रभावीपणे चालवत आहे. संस्थेच्या 5 विद्याशाखांचा आता थोडक्यात परिचय. स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक पारंपरिक विद्याशाखा आहे. अद्ययावत यंत्रसामग्री, उच्च शिक्षित अध्यापक, याचबरोबर मटेरियल टेस्टिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तसंच नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ही ह्या विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग यंत्र अभियांत्रिकी ही एक पारंपरिक विद्याशाखा आहे. अद्ययावत यंत्रसामग्री, उच्च शिक्षित अध्यापक याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी विविध कंपन्या संस्थेत येत असतात. संस्थेतली तिसरी पारंपरिक विद्याशाखा आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग संगणक अभियांत्रिकी. अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा आणि उच्च शिक्षित अध्यापक याबरोबरच विविध कंपन्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्यू ही या विभागाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्लास्टिक इंजिनिअरिंग ही संस्थेतली एक विशेष विद्याशाखा आहे. प्लास्टिक हा शब्द ऐकला की आपल्याला प्लास्टिक बंदीची आठवण होते, पण प्लास्टिक इंजिनिअरिंग ह्या विद्याशाखेचा प्लास्टिक बंदीशी कसलाही संबंध नाही. उलट या आधुनिक विद्याशाखेत नोकरी आणि उद्योजकता याच्या नवीन नवीन संधी सातत्याने उपलब्ध होत आहेत. या विद्याशाखेच्या 6 संपूर्ण सत्रात विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये पाठवलं जातं आणि तिथे त्यांचं इम्प्लांट ट्रेनिंग होतं. ही या विद्याशाखेचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी या विद्याशाखेसाठी येतात. अद्ययावत प्रयोगशाळा, उच्च शिक्षित अध्यापक यांचा लाभ या विद्याशाखेत आहे. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ही सुद्धा या संस्थेतली एक आधुनिक विद्याशाखा आहे. या विद्याशाखेसाठी सुद्धा 6 संपूर्ण सत्रामध्ये इम्प्लांट ट्रेनिंगसाठी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये पाठवलं जातं. हॉस्पिटल इंडस्ट्री, पॅथॉलॉजिकल लॅब्स, बायोकेमिकल कंपनीज या ठिकाणी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या आणि उद्योजकतेची मोठी संधी आहे. अद्ययावत प्रयोगशाळा आणि उच्च शिक्षित अध्यापक हे याही विभागात उपलब्ध आहेत. अशा प्रकारे उज्ज्वल करिअरसाठी दर्जेदार तंत्रशिक्षण देणारी आणि उत्कृष्ट तंत्रज्ञ घडवण्याचा वसा घेतलेली शासकीय तंत्रनिकेतन मिरज ही संस्था देशाच्या औद्योगिक विकासात आपलं योगदान देत आहे.